महाराष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान प्रगत देशामध्ये नवीन पिढीसाठी क्रीडा विभाग ठेवण्यात आला आहे, त्यामुळे त्यांची प्रगती झालेली पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील वाटचाल करत आहे, म्हणूनच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा बहुमान महाराष्ट्राला मिळत आहे असं माध्यमांशी बोलताना सुनील केदार यांनी म्हटलंय. तसेच पुणे जिल्ह्यातील बालेवाडी या ठिकाणी हे विद्यापीठ सुरू करणार असून याकरता स्वतंत्र इमारत आणि इतर सुविधांसाठी 400 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठासाठी 213 पदे भरली जाणार असून 2028 ऑलिम्पिक स्पर्धेचं टार्गेट ठेवलं जाणार आहे अशी माहिती यावेळी बोलताना सुनील केदार यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना समजा खेळामध्ये पैदान केलं तर त्याच्या आईवडिलांना विश्वास होत नाही की माझ्या मुलाचं भवितव्य या स्पोर्ट्समध्ये घडूच शकतं, हा विश्वास सुद्धा त्यांनी बसला पाहिजे. तशा प्रकारचा विचार आपण तिथे घेऊन जावा अशी विनंती करायला तुमचे तुमचा विनंती करतो. आपण आला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि आपण हा प्रसार करावा असं म्हणून आपल्या त्या ठिकाणी शब्दाला दिला. मार्चपासून बालेवाडीला आम्ही ती युनिव्हर्सिटी सुरू करतो आहे, तिचा अभ्यासक्रम सुरू करतो आहे. याच्या मागचा उद्देश आपल्याला एवढंच सांगतो की स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हटलं म्हणजे स्वाभाविकच सगळ्यांचं लक्ष ते जातं, ते खेळाडू जे तयार होणार त्याच्यावर, बट नॅचरल आहे. पण माझ्यासारख्याचा पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक आहे, कारण ह्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये निवड खेळाडू आम्ही निर्माण करणार. या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं आमचं जे टार्गेट जे आहे ते 2028 आहे. 2028 ऑलिम्पिकमध्ये ह्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कुठल्याही हालतीत गोल्ड मेडल आणायचेच आहे. ह्या ईर्षेनं आणि ह्या उद्देशानं आम्ही त्या ठिकाणी कामाला लागलो आहे. पण स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी नुसतं खेळाडू पुरतं लिमिटेड न ठेवता त्याचे वेगवेगळे विषयसुद्धा आहे. मग त्यामध्ये स्पोर्ट्स मेडिसिन्स, स्पोर्ट्स इव्हेंट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्समध्ये रिसर्च, त्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे त्या ठिकाणी असे इक्विपमेंट्स, स्पोर्ट्सचे ॲथलेटिक्स, स्पोर्ट्सचे कोचेस, स्पोर्ट्सला त्या ठिकाणी लागणारं वेगवेगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, हे सगळे विषय त्या प्रेस रोडवर दिले आहेत. आणि मी साधारणतः जो ठोकळ याच्या हिशोब काढला, एक समजा स्पोर्ट्समन तयार झाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा, तर त्याला तयार करत असताना जवळजवळ 150 माणसं त्याच्या अवतीभोवती त्याला त्या तयार करायला लागतात. 150 माणसं याच्यावर अंदाजे हा केवढा मोठा व्यापक विषय त्या ठिकाणी आहे. स्पोर्ट्स क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होणार, एक स्पोर्टिंग कल्चर तयार होईल, एक फायटिंग स्पिरिट तयार होईल, एक त्या ठिकाणी जिंकण्याची ईर्ष्या माणसामध्ये त्या ठिकाणी असलेला एक स्वभाव तयार होईल, आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अप्रोचने घेण्याची एक मानसिक तयार, हा सुद्धा मोठा विषय आहे. माझ्यापेक्षा आपण मी अगोदर म्हटलं आपले सगळे जाणकार लोक आहात. माझ्या नागपूरचा समजा तुम्ही विषय घेतला, आम्ही सहजच नागपूरला क्रीडामंत्री झाल्यानंतर आमच्या तिथल्या 1-2 त्याचे क्लब्स आहेत तिथे गेलो होतो, स्पोर्ट्स क्लबमध्ये. तिथे लॉन टेनिसचं त्यांचा एक इव्हेंट होता, ते सुरू झालं होतं, मी तिथे गेलो आणि बस चर्चा करता करता एक विषय निघाला की इथे कोच कोण आहे. आणि मग असं लक्षात आलं की तिथे ते दर्जेदार कोचच नाही आहे देश. आणि म्हणून माझं आज स्पोर्ट्समन निर्माण करण्यासाठी ते दर्जेदार कोच पाहिजे. किती शाळा, किती कॉलेजेस, किती फिजिकल एज्युकेशनच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये त्या लेवलचे, किती क्लबमध्ये त्या लेवलचे कोचेस आहेत. कधी कधी आपण वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वाचतो की आपल्या देशाची क्रिकेट टीमचा कोच सुद्धा आपला परदेशातून आपल्याला तिथे हायर करावा लागतो. तर माझी स्वतःची कल्पना अशी आहे की जसं ह्या देशाचे तत्कालीन त्यावेळचे पंतप्रधान त्या ठिकाणी राजीव गांधी यांनी IT सेक्टर इथे आणून ह्या देशातला इंजिनियर, IT इंजिनियर त्यातून जगामध्ये पाठवला आणि एक वेगळं दालन उपजीविकेचं उपलब्ध करून दिलं नवीन जनरेशनला, तशा प्रकारे ह्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ह्या देशातला जो सगळ्यात महत्त्वाचा विशेष जो एनर्जी सोर्स आहे तो ह्युमन रिसोर्स आहे, त्या ह्युमन रिसोर्सला या युनिव्हर्सिटी माध्यमातून चांगले कोचेस, चांगले टेक्निशियन्स, चांगले एक्सपर्ट्स, चांगले रिसर्चमध्ये काम करणारे लोक,
वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारे एक्सपर्ट जसं मेडिसिनमध्ये म्हणा की त्याच्यात इव्हेंट्स मॅनेजमेंटमध्ये म्हणा वेगळ्या याच्यामध्ये तयार करणारे सगळं तो त्याच्यावर निर्माण करायचा आणि जगामध्ये पाठवायचा आणि अशा प्रकारचं एक वेगळं दालन या देशात ह्या राज्यातल्या युवकांना निर्माण करून आमचा मानस त्यामध्ये आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आपण मला त्या ठिकाणी सहकार्य करावं. मी मनापासून या सभागृहामध्ये जे बिल मी 2 दिवसामध्ये मांडून त्या ठिकाणी पास करून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब साहेबांचा मनापासून त्याचे आभार मानणारच व सोबतच विरोधी पक्ष नेत्यांचाही आभार मानेन. त्यामुळे खालचे देवेंद्र फडणवीस असो की त्या ठिकाणी असलेले दरेकरजी असो त्यांनाही म्हटलं होतं की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हा विकासाचे पाऊल वाटत.